नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महत्त्वाचा व्हिडिओ. चला तर सुरू करूया स्कॉलर एज्युकेशन. वाक्प्रचार आहे कानावर घालणे, अर्थ लक्षात आणून देणे. विद्यार्थ्यांनी सदर वाक्प्रचारांचा अर्थानुसार वाक्यात उपयोग करावा. कानी कपाळी ओरडणे, एक सारखे बजावून सांगणे, कानोसा घेणे, अंदाज घेणे, केसाने गळा कापणे, घात करणे, खांद्याला खांदा भिडवणे, सहकार्याने काम करणे, गळ्यात गळा घालणे, खूप मैत्री करणे, गळ्यातला ताईत होणे, अत्यंत आवडता होणे, गळ्यापर्यंत बुडणे, डब घाईला येणे, गळा काढणे, मोठ्याने रडणे, गळा गुंतणे, अडचणीत सापडणे, चेहरा खुलणे, आनंद होणे, चेहरा पडणे, शरम वाटणे, छाती दडपणे, भीती वाटणे, जिभेला हाड नसणे, वाटेल ते बोलणे, जीभ सैल सोडणे, वाटेल ते बोलणे, जीव की प्राण असणे, खूप आवडणे, डोके घालणे, लक्ष देणे, डोके चालवणे, बुद्धी चालवणे, डोके फिरणे, राग येणे, डोक्यावर खापर फोडणे, प्रामाणिक माणसावर दोष टाकणे, डोक्यावर घेणे, गौरव करणे, डोक्यावर बसवणे, कमालीचे लाड करणे, डोळ्यांचे पारणे फिटणे, समाधान होणे, डोळ्यात अंजन घालणे, चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे, डोळ्यात खुपणे, मत्सर करणे, सहन न करणे. धन्यवाद. अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.